पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. बोला मावशी, बोला काय म्हणणं सांगा. ऐकली जात नाही. लेखी स्वरूपामध्ये तक्रार केली. जबाब नोंदवला. लोखंडी साहेब तिथे आला. 5 लोकांचे जबाब नोंदवले. माहिती काय दिली? तहसीलदार साहेबांनी पत्र दिलं की बाबा माल व्यवस्थित वाटा. तरी पण व्यवस्थित वाटला जात नाही. त्यांना सांगितलं बाबा तुम्ही माहिती विचारायला आल्यानंतर तुम्ही तसे दुकानदाराला कसं पहिल्यांदा सांगताय? ते म्हणजे दुकानदाराला सांगावं लागतो. दुकानदार येतच नाही. त्यानंतर तुम्ही सगळं आढावा नाव लावायला इतकी वाईट परिस्थिती. नाव जर नाव आहे 8 माणसं आहे. त्या दिवशी नाव लावायचं पण तर बडे साहेब काय म्हणलं ते रेशन वाल्याला घेऊन ये. मी लाश नाही. लोक आले तर तुम्हाला मी तिथं बोलवलो. तुम्ही जरा सुद्धा लक्ष नाही याच्यावरती. ही लोक लक्ष नाही. कापड बघा साहेब यांची. आम्ही ठीक आहे. आम्ही खोट बोलत राजकारण करेल. या लोकांचं काय? 8 माणसं आहे तेव्हा आणि 3 माणसाचा माल मिळतो. गाड्या जाते त्या सगळ्यांना माहिती आहे. एक मिनिट. आता आपण तहसीलदार साहेबांना सांगितले 4 दिवसामध्ये ते रेशन दुकानदारच नको आहे साहेब. रेशन दुकानदार नको आहे. एक सुवर्ण वाटत नाही. दुकान दुकान तात्पुरतं दुसरं कुठल्या तरी दुकानात जोडतील. आणि ऐका, तुमच्या दुकानाला काही अडचण आली मी स्वतः येईल. गावामध्ये राहणार कोण? यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा.